ठाणे शहराला आज सकाळपासूनच पावसाने धडकून काढलेलं आहे। ठाण्यातील सर्वच भागांमध्ये पावसाने आज दमदार एंट्री केलेली आहे। गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी घेतली होती। आपण बघू शकतो की ठाण्यातला हा जो काही घोडबंदरचा रस्ता आहे, या घोडबंदर रस्त्यावरती सकाळपासूनच पावसानं आज हजेरी लावलेली आहे। विशेष म्हणजे हा जो काही पाऊस आहे अशात पडत राहिला, तर ठाणे शहरातील जो काही खोलगट भाग आहे, वंदना सिनेमा आहे, श्रीरंग सोसायटी आहे, त्याच्या व्यतिरिक्त घोडबंदरवरचा जो काही भाग आहे, या ठिकाणी देखील पाणी साचलं की त्यामुळं नक्की त्याचा फटका ठाणेकरांना बसणार आहे। विशेष म्हणजे ठाण्याच्या घोडबंदर रोडवरती वाहतूक कोंडी निर्माण होते, असाच जो काही पाऊस आहे हा पाऊस जर राहिला तर नक्की त्याचा फटका ठाणे शहरातनं मीरा भाईंदर किंवा मग वसईच्या दिशेने जे काही जाणारे वाहनधारक आहेत त्यांना बसू शकतो। पावसाचा जोर आता जरी कमी झाला असला तरी दिवसभर अशी संततधार सुरू राहणार आहे। मागील 10 तासामध्ये ठाणे शहरामध्ये 65 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। हा जो काही पाऊस आहे हा जर दिवसभर सुरू राहिला तर नक्कीच याचा जो काही फटका आहे हा ठाणे शहरातील जे काही नागरिक आहेत या नागरिकांना बसू शकतो। पावसाचा जोर वाढल्यास ज्या ठिकाणी सखल भागात पाणी साचेल त्या ठिकाणी नक्कीच महानगरपालिकेच्या वतीने निचरा करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। आज देखील ठाणे शहरामध्ये येलो अलर्ट असल्यामुळं नागरिकांनी देखील सतर्क बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। विकास काटे, साम टी व्ही न्यूज, ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।